अहमदनगर शहरातील इम्पिरियल चौकाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापराच्या गॅस टाकीतून रिक्षा गॅस भरताना पुरवठा विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गोपीचंद आरडे याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुरवठा निरीक्षक निशा पाईकराव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. पुरवठा विभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता एका पत्राच्या शेडमध्ये आरडे हा एका मशीनद्वारे घरगुती वापराच्या गॅस टाकीतून रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचं पाहायला मिळालं. त्याच्याकडे गॅस परवाना नसल्याचं त्यानं सांगितलं. या कारवाईमध्ये 43,000 रुपये किमतीच्या HP गॅस कंपनीच्या पूर्ण भरलेल्या लाल रंगाच्या घरगुती वापराच्या टाक्या, 5,000 HP गॅस कंपनीच्या रिकाम्या लाल रंगाच्या गॅस टाक्या, तर 3,100 रुपये किमतीच्या AP गॅस कंपनीच्या अर्धवट भरलेल्या टाक्या, 5,500 रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा, 18,000 प्रेशर पंप, 70,000 रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तर या प्रकरणी गोपीचंद आरडे याच्या विरुद्ध पुरवठा निरीक्षक निशा पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.